छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। फक्त एक नियमित माणूस पाहिला पुढं रेग्युलर कॅम्प त्यांचा सत्कार संदीप जोरकर करते। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। मी आहे तुमचा मित्र योगी, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो मी जो रिसेंटली व्हिडिओ टाकला होता, जी स्वच्छता मोहीम होती सिंहगड कड्यावरची, जे अमृतेश्वर मेट होतं, तर ते त्याची जी ब्लॉग जिथं आम्ही केला होता, तर तिथं जो जागरण गोंधळ होणार आहे, तर तिथं नाईट जागरण गोंधळ असेल, मे बी दिसल नाही दिसल रात्रीच्या अंधारात काही गोष्टी, तर ते मी कन्फर्म करू शकत नाही। पण तुमच्यासाठी एक तिथलं कसं काय गोष्टी होत आहेत, तर त्याचा एक मी ब्लॉग टाईप तुमच्यासाठी बनवून देण्याचा प्रयत्न करतो आहे। तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या पुढं जी बी नवीन व्हिडिओ येणार असेल त्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आणि तुम्ही ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर ती पण व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून जर तुम्हाला ही जागा एक्सप्लोअर करायची असेल कोळीवाडा, कारण त्या जागेचं महत्त्व ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। तर तुम्ही ती ही व्हिडिओ संपल्यानंतर ती बी व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट बघा, मग त्यानंतर तुम्ही तिथं जाऊन ती जागा एक्सप्लोअर करू शकता। तर रात्रीचे 10:30 वाजले जातात आणि आम्ही इथं जो कलावंतीन दुर्ग आहे त्याच्या अलीकडे एक पाऊल वाटे, जिकडून कोळीवाड्याला जायला रस्ता आहे, तर 10:30 वाजता आम्ही तपासलो होतो। तर आमच्यासोबत अजून एक खूप सारे लोक होते, हे सुद्धा त्या जागेला एक्सप्लोअर करण्यासाठी, तिथले जी गोष्ट आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी आले होते। तर आम्ही इथून ट्रॅकिंग जी उतरायला आहे ते चालू केलं होतं। तर यावेळेस मी व्लॉग करण्याचा प्रयत्न नाही केला, कारण मी जेव्हा लास्टचा व्हिडिओ करत होतो मग आपला स्लिप होऊन मी खाली पडलो, तर तो मी रिस्क मला घ्यायचा नव्हता या रात्रीच्या ह्याच्यात। तर आमच्यासोबत अजून एक नवीन एक दोन ट्रॅकर होते, तर त्यांना आम्ही हेल्प केली, त्यांची जी टॉर्च होती ती आम्ही पकडली, त्यांचे बॅकपॅक आमच्याकडे होते कारण ते भीत होते आणि त्यांच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, तर त्यांना आम्ही गाईड केलं, हेल्प केलं आणि त्यांना आम्ही आमच्यासोबतच घेऊन या कोळीवाड्यापर्यंत आणलं। तर इथं पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जे हातपाय ते धुले आणि देवाचं दर्शनासाठी आम्ही पुढं आलो। तर इथं जे ही देवी, इथं एक मूर्ती होती देवीची आधीच्या काळात, पण आता ती नाही आहे इथं, तर तिथं जिथं ठेवलं जायचं त्या जागेला पुरलं जातं। तर तिथं आम्ही पाय पडले, त्यानंतर इथे एक शिवलिंग आहे, हे जवळजवळ एक 400-500 वर्ष जुनं शिवलिंग आहे, तर इथे आम्ही पाय पडले। आणि पुढचं जो जागरण गोंधळ आहे तो कसा आहे हे बघण्यासाठी आम्ही जे जिथं आम्ही स्वच्छता केली होती, हे जे आसपासचा परिसर आहे तो सगळा आम्ही स्वच्छ केला होता। हा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा। तर इथं जे जागरण गोंधळातले असतील किंवा गडावरचे जे फोटो आहेत, तुम्हाला जर ते फोटो बघायचे असतील तर राईट साईडला माझा जो इंस्टाग्राम आय डी दिला आहे तिथं जाऊन तुम्ही ते फोटो बघू शकता। आणि जर तुम्हाला असेच फोटोज व्हिडिओज रील्स बघण्याचे इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलोही करू शकता। Oh, my God.
आम साहेब रायगडावरती मुलाला टॉप मुली करून बसले होत्या. आई साहेब मनामध्ये पिकुटल्या. हा प्रिय बोलणारा म्हणजे माझा आवडता प्रिय लोकप्रिय गायक शिवराय. कधी मिळणार हा किल्ला? त्या टायमिंगला राजे रायगडावरती होते. खेळ पटक्याला गेले होते आणि समोर असलेला रामूचा पेड महादेव महादेव हात मारताच महादेव सैन्याला मजरा राजाला जाऊन निरोप साहेब आई साहेब भक्त आहे. कोणी दुखावलं आहे साहेबांना कुठल्या सेवकाने अपमान केला आणि महाराजांनी जरी तू उचलला जरी तू उचलताच त्याचा दर्शनी असणारा मणी पडला. अपशकून कर्तबगार माणसं कधी अपशु कोणाला भेट नाही. राजांनी कृष्णा जोडीला खोलीर घातली आणि कृष्णा त्या कडक अपरातली दौडू लागली. राजा राजगडावरती एकदा जाऊ साहेबांना भेटले. आई साहेब बोलू लागल्या शोभा अरे त्या नेल्या उद्या खाण्याला कमल कुमारीला फळवून आणलेली आहे आणि याच त्या किल्ले कोणाने वळती तिला कमाल खाना बनवून मुली त्या ठिकाणी ठेवलेली आहे. हा किल्ला म्हणजे आपल्या सुरतीमध्ये कधी येणार? राजे काहीच बोलले नाहीत. राजे काहीच बोलले नाहीत. राजांना अजून पाहून मा साहेब बोलू लागल्या शिवा तुमच्या मंडपामध्ये सामर्थ्य आहे. हा किल्ला घेण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे. कमल कुमारीचे शब्द ऐकताच राजांची तळपायीच्या मस्तकाला गेली. राजे आई साहेबांना बोलले आई साहेब किल्ला घेतला जाईल. इतक्यामध्ये शहीद चव्हाण पुन्हा एकदा आपण प्रणाच्या आठवणी जाहीर केल्या. जय शिवराय. जय शिवराय. ऐतिहासिक अशा वीरांच्या भूमीने नखेळ या कोळीवाड्यावरती साजरा होत असलेला आजचा हा अमृतेश्वर भैरवाचा जागरणाचा समारंभ नागवाद्याष्टमीच्या निमित्त होत असलेला हा जागरण म्हणून तुम्हाला साडेतीनशे वर्षाची परंपरा आजही जरी तुम्ही या ठिकाणी जागी ठेवली असेल तरी या संपूर्ण महादेवकुळी बांधवांना ते सात मतावरच्या सर्व माझ्या माता भगिनी या दोन तऱ्हेच्या माझ्या सर्व शिवप्रेमींनी आणि त्याशिवाय आपण या ठिकाणी साक्षर होतो. 352 वर्षापूर्वी या ठिकाणी महाभारताष्टमीच्या दिवशी नवीन सुविधा कालेचे माणसाने आपल्या राज्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी एक विडा वस्तू त्या सोडण्याला सोडत होत जाण्याचा हा उद्देश घेऊन या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी त्यांनी तो आपला हेतू साध्य केला आहे. दुर्दैवाने महागवादीच्या नवमीच्या रात्री झालेल्या लढाईमध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. परंतु त्यांच्या वीरमरणातून हा कोणत्या स्वराज्य झाला त्याचा सिंजर झाला आणि स्वराज्याला एक चर्चा अनेक वेळी प्रकाश केले सर्व मनोहर राजा कापसे अनेक वेळी आपण या ठिकाणी आला गणेश आपण या ठिकाणी येतो गेले जास्त कार्यक्रम झालेले
खाली उतरताना मनामध्ये तुमच्या प्रत्येक माझ्याबरोबर एक प्रश्न असतो, नेहमी असतो खाली उतरताना, की या अष्टमीच्या रात्री नवमीच्या उजेडाला गडावरती आक्रमण करताना तानाजी मनसुनी हीच भूमिका निवडली, आणि मग ते चंद्र कसा असेल, तेव्हाचे जुन्ने कसा असेल, तेव्हा काय लाईट नव्हतं, तेव्हा काय विजय नव्हतं, मशाली न्यायची सोय नव्हती, कारण शत्रूला जर कळलं तर तो सावध होईल, गडावरचा राज्यकर्त पण तो सावध होईल, त्यामुळे अतिशय गुप्तपणे या सिंगडाला भिंगायचं, कडव्या कपड्याला भिंगायचं, आणि गडावर आक्रमण करून तो घट स्वराज्य धाडीचा सध्या दाखवून सगळं तानाजी मनसुनी आपल्या पाचशे निवडणूक मागण्याविषयी या ठिकाणी आलेले होते. त्याचे कित्येक दिवस आधी त्यांनी या ठिकाणी रेकी केली होती, संपूर्ण गडाची त्यांनी पाहणी केली होती, त्यांना गड माहीत नव्हतं असं नव्हतं. कारण 3 एप्रिल 1663 साली शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख आला आहे की तेव्हा सिंहगडावरती काहीतरी फिफळ झालाय आणि आपण त्या ठिकाणी जावं असं तानाजी महाराजांनी निमित्त बुजून झाली, या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पत्रामध्ये लिहिलं होतं. त्यामुळे त्यानिमित्तानेच तानाजी महाराजांनी गडावरती आले होते, त्यामुळे त्यांनी सिंहगड सांगायला माहिती होता. मग कुठल्या बाजूला सिंगडावरती आक्रमण करायचं म्हणून मला सांगितलं की खाली उतरताना आता पाहिलं की जो तानाजी कडा म्हणून पाहून झाला, परंतु ज्याला पूर्वी द्रोणगिरीचा कडा किंवा गोणगिरीचा कडा म्हटलं जातं, त्या गोणगिरीच्या कड्याला आज तानाजी कडा आपण म्हणतो त्यांच्या मूर्ती म्हणून, त्या कड्याने खाली उतरताना आपण जर पाहिलं तर अतिशय सांसू बिर्यातल्या काळात जंगल खूप असेल, कारवीची झाडे खूप वाढलेली असतील, आणि तशा परिस्थितीमध्ये लाईट नसताना तेव्हा सुद्धा घेऊन जात होतं, कारण तेव्हा यायची भीती तर हातामध्ये आग लागायची शक्यता होती, जंगलामध्ये आग लागायची कधी शत्रू सावध होण्याची शक्यता होती. हीच बाजू का निवडली, या ठिकाणी जर पाहिलं तर गेले अनेक वर्ष, जवळजवळ 1670 सालमध्ये कसं पाहिलं त्यावेळी आदिलशहाजींना किंवा तहानंतर मुघलांचा जो तह झाला होता ब्रिजराजांशी, त्या तहानंतर तो किल्ला पहिल्यांदा घ्यायचा होता, आणि पहिला किल्ला घेण्याचं काम किंवा कामगिरी जे 23 किलो शिवाजी महाराजांनी तहामध्ये ब्रिजराजे जयशिंगाने औरंगजेबाला दिले होते, त्या तहाच्या नंतर पुण्याकडे किल्ले घेण्याचे सपाटा महाराजांनी स्वराज्यामध्ये लावला, त्याची सुरुवात त्या सिंगडापासून झाली, आणि त्याचा पहिला किल्ला हा सिंगड, आणि म्हणून सिंगडावरती आक्रमण करण्याचं काम अतिशय निष्ठावण्याच्या सुभेदार तानाजी महाराज त्यांनी दिले नव्हते. आणि म्हणून या कड्याने चालताना त्यांनी पाहिलं की गेले अनेक वर्ष हा किल्ला उदयवाड्याच्या ताब्यामध्ये आहे, खरं तर शायरांनी सगळं सांगितलं, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु एक अभ्यासाच्या बाजूने तुम्हाला सांगायचं म्हणून भरकत त्या ठिकाणी मांडतो की हा किल्ला पुन्हा सोडे आणायचा, तर या बाजूने चढाई का करायची, तुम्ही जर किल्ल्याचं भौतिक किंवा भौगोलिक वैशिष्ट्य पाहिलं तर ही तानाजी कड्याची बाजूची आहे, सिंगडावाची वस्ती जी दिसून ती आपल्याला ती पुण्याच्या बाजूला किंवा पुणे दरवाजाच्या बाजूला दिसते, आणि त्यांना छतूलाही कल्पना कधीच नव्हती. ही स्वराज्याचे मराठी मावळे हे त्यांना वाटलं की त्यांच्या अपेक्षेनुसार दरवाजेच्या बाजूला आक्रमण करतील, त्या ठिकाणी चढाई करतील, आपण दरवाजा त्यांना आणू, 3 कल्याण 2 कल्याण दरवाजे 3 पुणे दरवाजे असतील, या बाजूने कोणी आले तर त्या ठिकाणी त्यांना कापून काढू, आणि त्यांचा बिमूर पूर असं त्यांचा समज, आणि त्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्त जास्त होता. तर त्यांना माहित होतं की मला त्यांची आवाज आहे, कुठल्याही बाजूला आले तर ही तानवी सारखी माणसं आज एक कडाला बिलकुल घोरपडीसारखी बिलकुल कडा चढून येणारी माणसं त्यांना हे अपेक्षित होतं, आणि तीच त्यांची उजवू हिरून तानाजी महाराजांनी या तानाजी कड्याने किंवा गोरांच्या कड्याने घात करत त्या ठिकाणी सर केला होता. त्यांच्यासोबत असले सुरेजी महाराजांनी बाकीच्या महाराजांसोबत कल्याणराजांनी आले, आणि मग वरती काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती, परंतु त्याची परंपरा ज्या या पुणेवाड्यावर घडली किंवा सुरू झाली त्याचं एक वेगळं भरतो. आम्ही खरं तर गुरुद्वारेच्या आणि कोल्हेवाडी सर्व माझ्या बांधवांना माता भगिनी खूप खूप धन्यवाद करतो की आपण ही परंपरा आज 350 वर्षांची पिढ्यापिढ्या आपण या ठिकाणी जिवंत ठेवलेली आहे, याचं सर्व श्रेय तुम्हालाच आहे, कारण आमच्यावरती माणसं याचा ठिकाणी बोलतात निघून जातात, परंतु ही परंपरा जतन करण्याचं काम तुमचं आहे, कारण या ठिकाणी तुमचे पूर्वांनी फार मोठं कार्य या ठिकाणी केले. खंडजी नाईक घरे कर सर्वजांना म्हणतो आपण, सिंगडावरची 7 मिनिटं होती, त्यांची 4 मिनिटं आपल्याला माहिती आहे, त्यापैकी प्रत्येक मिनिटावरती ती नाईक असल्याची पदवी होती, आणि ह्या नाईकांचा एक मुख्य सुरू होता, त्याला घेरे सैनिक ही पदवी होती, आणि घेरे सैनिक या ठिकाणचे खंडजी नाईक कोळी जे होते ते होते. त्यांचं मुळचं आज नाव जोरकर, वाई खोऱ्यामध्ये जोर हे गाव आहे, त्या जोरमध्ये त्या काही यादव गडामध्ये ही जोरमधली जोरकरची या ठिकाणी आणि जोरकर झाली. आज सावणे असतील, पडर असतील, गायकवाड असतील, खामकर असतील, अनेक मंडळी रांगी कोळी असतील, या मैठावरती अनेक वर्ष राहत आहेत आणि आपली परंपरा पुढे चालवत आहेत, आणि हे खंडजी नाईक कोळ्यांचा वाड्याच्या अवशेषापासून या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी त्यांच्या जुन्या वाड्याचा अवशेष कधी आला आवाजून ज्यांनी पाहिलं नसतं त्यांनी आवाजून पहा, त्या ठिकाणी अजूनही 2 घर जोरकरांची त्या ठिकाणी राहतात, सरपंचांचे दत्ता जोरकर या ठिकाणी आहेत, त्यांचे बंधू सुरे जोरकर या ठिकाणी आहेत, अनेक माझ्या माया भगिनी आज विस्थापित झाले काही कालांतराने, परंतु त्या ठिकाणी परंपरा जोपासना त्यांनी केली आहे, आणि या घेरे सरने खंडजी कोळ्यांना विश्वास घेऊन
खरंतर खेळे सरनाईक हे या गडाचे पहिले पिढ्यानपिढ्या मालक होते किंवा वंशधार होते. गडावरची अजून कुठली आणि कुठली बदलली तरी या चौकीची पोस्ट किंवा त्यांच्याकडे जबाबदारी कायम असायची असे खेळे सरनाईक अनेक पिढ्या त्यांनी ठिकाणी काम केलं. जाधव काळामध्ये केलं, मोगलांच्या काळामध्ये केलं, नंतर निजामशाहीच्या काळामध्ये, आदिलशाहीच्या काळामध्ये, वाणीच्या काळामध्ये त्यांनी केलं होतं. सत्ता कोणाची बदल तरी मात्र या मॅटाचं लक्ष देण्याचं काम किंवा अनेक मॅटाचं लक्ष देण्याचं काम कायम या सरनाईकांकडे होतं, या मेटकऱ्यांकडे होतं आणि विशेष करून महादेवकरी समाजाकडे होतं, माझ्या बांधवांकडे होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आता त्यांना काही तानाजी म्हणून काही ओळख होते असं नव्हतं, परंतु निमाली राखायचं घराशी राजू होते मोगलांची, यांच्या मोगलांशी त्यांनी दमन केलं होतं की त्यांची निमाली ठेवायचे, परंतु त्यांनी कधी निमानापेक्षा स्वराज्य महत्वाचं वाटलं आणि म्हणून या बेटावरचे हे हेराय सरनाईक जे होते खंडनाईकमुळे त्यांना तानाजी म्हणून विश्वास घेतलं की मला स्वराज्यासाठी गड स्वराज्यात आणायचं आहे, महाराजांचा शब्द आहे दिलेलं, मला वचन पूर्ण करायचंय, मला सहकार्य करा. आणि कोणाच्या वेशामध्ये, नायकाच्या वेशामध्ये, गोंधळीच्या वेशामध्ये माणूस या ठिकाणी आले, त्यांनी देवाचं गोंधळ या ठिकाणी केला, आपण सूर्याची पूजा केली आणि मुक्त समाजाविषयी अंगारामध्ये दाट जगामध्ये कडाला बिलगले आणि त्या ठिकाणी त्यांनी रचगड स्वराज्यामध्ये आणलं. अशी ही परंपरा, या परंपरेचे पालक असले हे सर्व वेटकरी आदित्य बोलता या ठिकाणी या परंपरेबद्दल आपण जाणून होत होतो. सर्वांचे वतीने शिवप्रेमींचे वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानतो. खरंतर गडावरती वाद्यावस्थांचा विकास होत असताना अनेक वर्षांनी प्रयत्न करतोय. या ठिकाणी मागच्या काळामध्ये आम्ही सोनरला मागणी केली, आंदोलन देखील लावले देखील होत्या. पाण्याची काही समस्या आहेत. आज आमचे दत्ताजोरकर या ठिकाणी जे सरपंच होते मला आठवतं की त्यांनी सांगितले की आम्ही कावडीने पाणी आपण ज्या वाटेने आले त्या वाटेने कावडीने खांद्यावरती पाणी त्यांनी आलेले आणि गुरामध्ये पाणी पास दिलं त्यांनी. परंतु आता काही दिवसांनंतर ही परिस्थिती बदलेल, लाईनचं काम मंजूर झालंय, काही ठिकाणी आता पोल पाडण्याचं काम सुरू आहे. भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी आलात तरी या ठिकाणी आपल्याला वाडा लाईनच्या जखमामध्ये उजळायला दिसेल आणि अधिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव होईल अनेक पर्यटन या ठिकाणी. मला असं वाटतं भविष्यामध्ये आता अनेक लोक सिनेमासाठी शासन करत आहे आणि त्याच्यामार्फत अशी वेळ येतो सगळं की या लोकांना मेटावरच्या गडावर जायची वेळ येणार नाही. गडाच्या मेटावरतीच तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटक या ठिकाणी येतील, वाड्याचा भविष्यामध्ये जनजन होईल चांगलं. या ठिकाणी इतिहास परंपरा लोकांना माहिती होईल असं मला वाटतं आणि तो दिवस फार लांब नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्यासारख्या कष्टकरी समाजाला या ठिकाणी आता फार रोजगारासाठी वरती जायची गरज नाही. भविष्य आपला उज्ज्वल आहे, आपल्याला अमरीवाचे अमृतस्वरचे आशीर्वाद आहेत. हे आशीर्वाद काय म्हणतात लोकांना आपल्या मनातला सिंगल मनातलं मिळेल आणि ही परंपरा आपल्यासमोर उभी राहील असं मला या ठिकाणी वाटतं. दत्ताभाऊजवळकर पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आहेत, अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. नरेंद्र कापसे आहेत, पत्रकारांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. अनेक शिवप्रेमी मंडळी या ठिकाणी फुला फुलाची पातळीमध्ये आपल्या मेटासाठी गाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्या सकाळी नाग वंद्य रमेशच्या निमित्तानं नवरी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सर्व जमणार आहोत. अधिक न बोलता मी सर्वांना या उत्सवानिमित्त खरंतर शिवसेनेपेक्षा मी तानाजी महाराज स्मृतीला अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी महादेव, महादेव जयसो, जयसो बस हो बस हा हळू घेऊ नंतर वाटलं तर. तर जागरण गोंधळ कंटिन्यू पुढे चालत होता. तर रात्री महाप्रसाद आम्हाला घेण्यासाठी बसवलं होतं. तर जवळजवळ आत्ता एक वाजला आहे, रात्रीचा 1 वाजता आम्ही महाप्रसाद घेतोय. तर जो भात जो दिला गेला होता तो एवढा गोड लागत होता आणि त्या आजूबाजूच्या वातावरणात ते जो जेवण होतं त्याला एक वेगळीच गोडी होती. ही व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतरून तुम्ही इथं पण कमेंट करू शकता की या व्हिडिओमधलं तुम्हाला कुठला पार्ट चांगला आवडला किंवा काय गोष्टी तुम्हाला समजल्या. आणि ती दुसरी जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ बघितल्यानंतर पण त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला कुठल्या गोष्टी चांगल्या वाटल्या. त्यातनं मला एक मोटिवेशन भेटेल, मग तुम्हाला अजून मी व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करेल.
आणि तुम्हाला अजून याच्याशी रिलेटेड अजून कुठले व्हिडिओ बनवून पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या बी बनवून देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेल. त्याला मला खाऊ नका. थोडं खायचं काय रे, चल बघ आले मार्गाने परत जा देऊ पप्पा. बर का आता आहे ना काय करायचं माहितीये का? हा बघा बर का तिरुट्याचं तुम्ही दिलंय ना, त्याच्यामुळे 1 करोड रुपये बघित झाले. कुणी दिले? लहान बाळा. वा 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 लहान बाळाला आवड वाटली बरं का? परत अजून 1 करोड रुपये तिरुट्या मेकअप साठी इकडे या कडा पारा. आणि तुमचे केलेले कार्य असे मोलाचे आहे, तुमच्या कार्याला आम्हाला अभिमान वाटतो, म्हणून तुम्हाला इथं असा जाहीर सत्कार करीत येत आहे. तर या गडसंवर्धन संस्थेचे सचिव विठ्ठल ढाले यांनी येऊन आपला सत्कार स्वीकारला. त्यांचा सत्कार जहरसिंगगडचे माजी सरपंच दत्तात्रय जोरकरकर. गड किल्ले संवर्धन जी संस्था आहे ती अशा अनेक मोहिमा राबवत असते, मग त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, संवर्धन असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टी असतील. जर तुम्हाला अशा होणाऱ्या मोहिमांमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर हे जे नंबर दिलेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढील जी काही मोहीम होईल त्याबद्दल तुम्हाला माहिती पुरवली जाईल. आणि इथं जो माझा सत्कार केला गेला तो मी मागची जी व्लॉग आहे व्हिडिओ ती बनवली होती आणि सोशल मीडियावरती पोस्ट केली होती, ती या सर्वांना खूप आवडली होती तर त्याच्यामुळे माझा सत्कार केला होता. आणि हा जो श्रीफल आहे तो मी तानाजी मालोसरे यांच्या चरणी अर्पण केला. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.